नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत स्पीड न्यूज मध्ये. राज्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री 11 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आलाय. हा कर्फ्यू उद्यापासून लागू होणार असून या काळात 5 पेक्षा जास्त लोक एकत्र बाहेर पडू शकणार नाहीयेत. तसंच महाराष्ट्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार स्विमिंग पूल्स, जिम्स, स्पा, ब्युटी सलून तसंच प्राणी संग्रहालय, मनोरंजन पार्क बंद राहणार आहेत. त्याचवेळी हेअर कटिंग सलून आणि मॉल्स, हॉटेल्स 50% क्षमतेनं चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सरकारनं हे पाऊल उचललंय. मुंबईतल्या लोकल वाहतुकीवरती कोणतेही निर्बंध लावले नसल्यानं लोकलनं प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. परंतु लोकलमध्ये प्रवास करताना मास्क आणि कोरोना नियमांचं तंतोतंत पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली जाहीर झाल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलंय, कोरोनाचे दूध बनू नका, इतरांचं आरोग्य धोक्यात आणू नका, कोणाचीही रोजीरोटी बंद करायची नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ट्विट केलंय. राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढच होतीये. कोरोनाच्या 41,434 नव्या रुग्णांची काल नोंद झाली. राज्यामध्ये शनिवारी दिवसभरात 13 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून ओमायक्रॉनचे 133 नवे रुग्ण सापडले. मुंबईत कोरोनाचा धोका आणखी वाढला असून पुन्हा रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. शनिवारी दिवसभरात कोरोनाचे 20,318 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मुंबईतले 90% रुग्ण ओमायक्रॉनचे असल्याची माहिती पालिकेचे आयुक्त डॉ इकबाल सिंह चहल यांनी दिली. न्यूज 18 लोकमतला त्यांनी एक्सक्लुझिव्ह माहिती दिली असून रुग्ण 3 ते 5 दिवसात बरे होत असल्याचं देखील चहल यांनी म्हटलंय. मात्र लस न घेतलेल्यांना ओमायक्रॉनचा धोका आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि लहान मुलांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआर क्षेत्रातील सर्व महानगरपालिका आयुक्तांना दिल्या. ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांची संख्या वाढू लागल्यानं शिंदे यांनी स्वतः रुग्णालयात असून सुद्धा ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष आढावा बैठक घेऊन एमएमआर क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतून पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील कर्मचारीही सुटू शकले नाहीत. आतापर्यंत 500 अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. यातील अनेकांना सौम्य आणि अतिसौम्य लक्षण असल्यामुळे बरे होण्याचं प्रमाण सुद्धा अधिक आहे. देशामध्ये बुस्टर डोस देण्यासाठी उद्यापासून सुरुवात होतीये. त्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन अपॉइंटमेंटला सुरुवात झाली आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं तिसऱ्या डोससाठी कोविन ऍपवर पुन्हा रजिस्ट्रेशनची गरज नसल्याचं म्हटलंय. आपण थेट लसीकरण केंद्रामध्ये जाऊन किंवा ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन बुस्टर डोस घेऊ शकतो अशी माहिती समोर येते. कोरोना रुग्ण वाढत असल्यानं कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील किरकोळ बाजार बंद करण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांनी घेतलाय. कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्ह्याच्या विविध भागांमधून लोक येत असल्यामुळे आता किरकोळ खरेदीदारांना या बाजार समितीमध्ये प्रवेश मिळणार नाही. शिवाय घाऊक खरेदीदार आणि कर्मचाऱ्यांना लसीचे 2 डोसेस घेणं बंधनकारक असल्याचं आयुक्तांनी जाहीर केलंय. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शिक्षकांना वर्क फ्रॉम होमची परवानगी द्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 10वी आणि 12वीच्या हे वर्ग वगळून इतर इयत्तेच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण ऑनलाईन सुरू आहे. मात्र असं असताना ऑनलाईन शिक्षण व शिकवणी देण्यासाठी अनेक शाळा शिक्षकांना शाळेत येण्याची सक्ती करत आहेत. त्यामुळे या शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. भिवंडी शहरातील युनियन बँक ऑफ इंडियामध्ये सर्व बँक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं बँकेला टाळं लावण्याची वेळ बँक प्रशासनावर आली आहे. भिवंडी शहरातील मंडई परिसरात असलेल्या इमारतीमध्ये युनियन बँक ऑफ इंडिया मंडई शाखा असून या बँकेमध्ये शाखा व्यवस्थापक अमरदीप यांच्यासोबत एकूण 5 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यानं खळबळ माजली. मात्र संक्रमण ग्राहकांना वाढू नये किंवा होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून बँकेबाहेर नोटीस लावून बँकेलाच कुलूप लावलंय. मावळमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून तालुक्यात कोरोनाचे तब्बल 116 नवे रुग्ण आढळलेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 443 वर गेली आहे. प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोना रोखण्यासाठी नागरिकांना नियम पाळण्याचं आवाहन केलं जात आहे.
पाच राज्यात निवडणुका घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलाय. केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. एकूण 7 टप्प्यात निवडणूक पार पडणार असून 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातलं मतदान होणार आहे. 10 मार्चला मतमोजणी होईल. शिवसेना गोव्यात निवडणूक लढवणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. उत्तर प्रदेशात सुद्धा निवडणूक लढणार असून गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. बहुचर्चित सहकार क्षेत्रातील बीड जिल्हा दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी दूध उत्पादक पॅनलनं बहुमतानं बाजी मारली आणि यात 36 मतं घेऊन विजयी पताका फडकवली. एकमेकांना पेढे भरवून विजयोत्सव साजरा केला गेला. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर विनोद पाटील यांच्या वतीनं सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. आता या याचिकेवर 12 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. यामध्ये समाज म्हणून आम्ही बाजू मांडूच, मात्र राज्य सरकारनं जे जे करता येईल ते करावं आणि आरक्षण टिकवावं असं याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सरकारला आवाहन केलंय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोणतंही अरिष्ट येऊ नये तसंच त्यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील गजानन महाराज मंदिरात महामृत्युंजय मंत्राच्या जपासह होम हवन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबच्या दौऱ्यावर असताना सुरक्षा यंत्रणेत हलगर्जीपणा करून कट कारस्थान केल्याचा आरोप करत पंजाब सरकार आणि काँग्रेस पक्षाचा यावेळी निषेध करण्यात आला. एसटी आंदोलनाला 60 दिवसांच्या वर कालावधी उलटून गेलाय, तरी सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाची मागणी सरकारनं काही पूर्ण केलेली नाही. सरकार झोपेत आहे, सरकारपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांची हाक पोहोचत नाही असा आरोप करत शनिवारी अकोल्यातील एसटी आगार क्रमांक 1 मध्ये ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं. यावेळी रामायणामध्ये कुंभकर्णाला जागवण्यासाठी ढोल वाजवले जात होते त्याप्रमाणे सरकारला जागं करण्यासाठी ढोल वाजवण्यात येत असल्याचं कर्मचाऱ्यांनी म्हटलं. परभणीमधील पाथरी येथील एसटी कर्मचारी आक्रमक झालेत. मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडे कर्मचाऱ्यांनी इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. पाथरी येथील 130 कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांमार्फत राज्य सरकारला निवेदन दिले. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत पंढरपुरात झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर पंढरपूर आगारातील कामगार आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत. सरकार आम्हाला न्याय देणार नाही तोपर्यंत आम्ही कामावर जाणार नाही अशी भूमिका घेत पंढरपुरातून एकही बस बाहेर पडू देणार नाही असा इशारा पंढरपुरातील एसटी कामगारांनी घेतलाय. त्यामुळे एसटी कामगार आणि शासन यांच्यातला संघर्ष वाढण्याची चिन्ह आहेत. पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. अशातच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस अधिकाऱ्यानं देहू ते पंढरपूर अशी सायकलवारी केली आहे. हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोरे यांनी 8 तास सायकल चालवून देहू ते पंढरपूर असा 234 किलोमीटरचा प्रवास करून पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसमोर एक आदर्श ठेवलाय. महागाईचा भडका उडत असताना मुंबईत सीएनजी आणि पीएनजी पुरवठा करणाऱ्या कंपनीनं पुन्हा एकदा दरवाढ केली आहे. यानुसार सीएनजी प्रतिकिलो 2.50 रुपये तर घरगुती पाईप गॅस प्रति युनिट 1.50 रुपयांनी महागलाय. गेल्या वर्षात सीएनजीच्या दरात 18 रुपयांची वाढ झाली असून 48 रुपयांना मिळणाऱ्या सीएनजीची किंमत आता 66 रुपये झाली आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा या 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेतला जातोय. सोमवारी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे मेगा ब्लॉक दरम्यान कळवा, मुंब्रा, दिवा इथल्या प्रवाशांसाठी टीएमटीच्या तर कोपर आणि ठाकुर्ली इथल्या प्रवाशांसाठी केडीएमसीच्या विशेष बस फेऱ्यांचं आयोजन करण्यात आलंय. तर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे ऊस लागवडीचं क्षेत्र वाढलंय. जिल्ह्यात तब्बल 2 लाख हेक्टरच्या वर ऊसाची लागवड करण्यात आली असून यामुळे आता ऊस गाळपाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. खासगी साखर कारखाना ऊस घेऊन जात नसल्यामुळे थेट ऊसाचा फड पेटवून आत्मदहन करण्याचा इशारा माजलगाव तालुक्यातील एका शेतकऱ्यानं दिलाय. बीड जिल्ह्यामध्ये कडाक्याची थंडी पडल्यानं रब्बी हंगामातील गहू हरभरा पिकासाठी हे वातावरण पोषक ठरतंय. त्यामुळे असंच वातावरण कायम राहावं अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. हिवाळ्यात ढगाळ वातावरणामुळे गायब झालेली गुलाबी थंडी पुन्हा उतरली. रबी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू पिकं जोमदार आहेत आणि थंडीच्या कडाक्यानं आणखी पोषक वातावरण निर्माण झालंय.
धुळे जिल्ह्यात गारपिटीसह झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय. धुळे जिल्ह्यातील धुळे साखरी शिरपूरसह शिंदखेडा तालुक्यात अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. अवकाळी पावसामुळे रब्बीतील गहू हरभरा कांदा या पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्याचसोबत वादळी वाऱ्यानं फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. अनेक घरांची पडझड झालीय. विदर्भातील काही ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. पश्चिम विदर्भातील अमरावतीत देखील गारपिटीची शक्यता असून अवकाळी पावसामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. याआधी झालेल्या अवकाळीनं रबी पिकांना मोठा फटका बसला होता आणि अशातच आता पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात आणि चांदूर बाजार तालुक्यातील गारपिटीसह जोरदार वादळी पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात आला. या पावसामुळे तूर कपाशी या पिकांसह पालेभाज्यांचं देखील नुकसान झालंय. वाशिम जिल्ह्यातील मानोरा मालेगाव वाशिम शहर आणि मेडशी या परिसरासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांसह फळबागांना फटका बसणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वर्धा जिल्ह्याला गारपिटीचा फटका बसला असून जिल्ह्याच्या कारंजा आणि आष्टी तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. आष्टी तालुक्याच्या खडकीत गारपीट झाली असून गारपिटीमुळे किन्हाळा खडकी टेकोडा वाघोली सिरसोली इथे तूर पिकांचं नुकसान झालं. ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित झालाय. जालन्यात रिमझिम पाऊस सुरू असून अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तर आधीच थंडीनं गारठलेल्या जालनाकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अवकाळीमुळे पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे. शेतातील ज्वारी बहरात आल्यानं खवय्यांना हुरडा पार्टीचे वेद लागलेत. गुलाबी थंडीत सध्या बीडमध्ये हुरडा पार्टीची रेलचेल सुरू आहे. चुलीवरच्या गरमागरम बाजरीच्या भाकऱ्या पिठलं थालीपीठ झणझणीत ठेचा अशा गावरान मेव्याची चव पर्यटकांना चाखायला मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठं पाणलोट क्षेत्र असलेल्या हातनूर धरणावर परदेशी पाहुणे उतरलेत. हिवाळ्यामध्ये देश विदेशातील विविध भागातून पक्षी इथे मुक्कामाला येतात. तिथले पक्ष्यांचे थवे पाहण्यासाठी निसर्गप्रेमींची देखील गर्दी होत असते. आणखी अशाच काही स्पीड न्यूज आपण पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा News18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आता पुन्हा पाहणार आहोत स्पीड न्यूज. जम्मू काश्मीरच्या पूंछ भागात जोरदार बर्फवृष्टी झाली असून इथले रस्ते घरं झाडांवरती बर्फ पसरलाय. जोरदार बर्फवृष्टीमुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. तर दुसरीकडे पर्यटक मात्र या बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात काश्मीरमध्ये पोहोचतायत. जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी झालीच आणि अशातच या ठिकाणच्या भारतीय लष्कराच्या जवानांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कुपवाडाच्या तंगधार सेक्टरमध्ये काही भारतीय सैनिक गोरखा कुकरी डान्स करतायत आणि हे जवान ज्या ठिकाणी नाचतायत त्या ठिकाणी सर्वत्र बर्फ साचल्याचं दिसतंय. अभिनेता शाहरुख खानचा बंगला बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. जबलपूर इथून आरोपीला अटक करण्यात आली असून जितेश ठाकूर असं आरोपीचं नाव आहे. तर मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन करून शाहरुखचा बंगला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. सोशल मीडियावर जॅकलिन आणि सुकेशचे फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी जॅकलिन फर्नांडिसला ट्रोल करायला सुरुवात केली. त्यामुळे ती सध्या ट्विटरवर ट्रेंड करते. अशातच जॅकलिननं तिचे अशा पद्धतीचे फोटो व्हायरल न करण्याचं आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांना केलंय. या देशातील लोकांनी मला नेहमीच प्रेम आणि आदर दिलाय. सध्या मी एका कठीण परिस्थितीचा सामना करत असल्याचं जॅकलिननं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. आयुष्मान खुराना आणि वाणी कपूरचा चंदीगड गए आशिकी हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स वरती प्रदर्शित झालाय. बॉक्स ऑफिसवर सिनेमा चांगली कमाई करू शकला नाही. मात्र आता 4 आठवडे झाल्यानंतर हा सिनेमा ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या स्पीड न्यूज पाहिल्यानंतर वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी News18 लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करत राहा.
आणि एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे घराबाहेर पडताना मास्क वापरा, सॅनिटायझर सोबत ठेवा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा.